नमस्कार, मी अक्षता, मम्मी विथ अथर्व या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सार, ते पण आंबट आणि तिखट चटकदार असं आपण सार बनवणार आहोत. तर आता आपण ना टोमॅटो आहे ना ती तव्यावर अशी परतून घेऊया. चांगली मीडियम गॅस करायचा आणि अशी टोमॅटो परतून घेऊया. चांगली अशी म्हणजे शिजली पाहिजे. आपण कशी टोमॅटोचं सार बनवताना पाण्यामध्ये अशी उकडून घेतो आणि मग त्याचं सार काढतो, तसं हे आपण तव्यावर चांगली शिजून घ्यायची आहे आणि मग त्याचं आपल्याला सार काढून घ्यायचं आहे. तर ते टोमॅटो होईपर्यंत आपण थांबूया. हे बघा, आता मी तव्यावर चांगली अशी टोमॅटो शिजून घेतला. ते आता याची आपल्याला साल पण काढून घेऊ शकतो. अशी अशी करून साल काढायची पूर्ण, आणि ती सोलून झाली ना का बारीक काप करून ते मिक्सरमध्ये आपल्याला लावून घ्याय, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय. हे बघा, हे असे तयार पण झालेत, मस्त आतमध्ये अशी मुरल्यात ती. हे बघा, इकडे बघा, याच्यात आपोआप पण साल निघालाय बघ पूर्ण. मग अशी कटिंग करायची आपण, आणि गरम गरम मिक्सरमध्ये नाही लावायचे, थंड झाल्यावर लावायचे आणि त्याचं बारीक असे हे करून घ्यायचं, मिश्रण करून घ्यायचं. हे बघा, मी टोमॅटोचे बारीक वाटून घेतलेले आहेत. आणि आता टोमॅटोचं सार बनवायला काय काय घेतलं ते बघा. दालचिनी घेतले मी, दोन तीन लवंग घेतले आहे आणि दोन तीन काळी मिरी आणि तेजपत्ता आहे एक, आणि दोन तुकडे आहे, एक आहे पण त्याचे दोन तुकडे केलेले आहेत. चिंच मी अर्धा तास झाला भिजत टाकलेली आहे. आणि आलं लसूण याची असं मी दगडाने ठेसून घेतलंय. आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. आणि आपल्याला तेल लागेल. आधी मी ही चिंच पूर्ण बारीक करून घेते याच्यामध्ये अशी, कारण आपल्याला चिंच का लागेल, कारण आंबट तिखट बनवायचं आहे ना सार त्याच्यासाठी. आता मी टोप गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये मी आता हे तेल टाकते. दोन पळी मी तेल टाकलंय. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालंय, आता आपण हे दालचिनी लवंग आणि काळी मिरी याच्यात टाकूया. आता आपण तेजपत्ता टाकूया. लांबच उभं राहायचं, कधी कधी उडतं ना ते, बघा उडालं. त्याच्यानंतर आपल्याला हे आलं आणि लसूण टाकायचं. आणि आलं लसूण आहे ना चांगलं असं लाल करून घ्यायचं आपल्याला. लाल करून घेतलं ना तरच चांगली टेस्ट येते त्याला. हे आलं लसूण लाल होईपर्यंत आपल्याला हे चिंचेचं पाणी केले ना मी, ते आपण हे याच्यामध्ये टाकूया. टोमॅटो बारीक केलं त्याच्यामध्ये. हे सगळं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. बघा, आता हा आलं लसूण चांगलं लाल गडद झालंय बघा. आता याच्यामध्ये मी मसाले टाकते. दोन चमचा मसाला टाकायचा आहे. आणि एक चमचा हळद चांगलं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये. नंतर मग हे हलवायचं चांगलं. हा किती मस्त असा स्मेल आलेला आहे, असं आता आत्ताच खावं. थांब, आता याच्यामध्ये हे पाणी टाकूया. असं थंडीमध्ये ना तुम्ही असं गरम गरम प्यालात ना तर एवढं छान लागतं ना, तोंडाला अशी चव येते आंबट तिखटाची. पाणी आपल्याला कमी पडेल म्हणून मी अजून थोडस टाकते, कारण हे टोमॅटोचं सूप बनवलं ना का मी आधी नुसतं असं वाटीमध्ये घेऊन पितो आणि मग ते भातावर टाकून पितो, खातो. त्याच्यामुळे ना आम्हाला जरा रस असं जास्ती लागतो. आता आपल्याला याच्यामध्ये
मीठ टाकायचं चवीनुसार असं करून मीठ टाकायचं आणि आता मस्त असा दोन तीन असा उकळ आला पाहिजे आणि उकळ आल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा टोमॅटोचं सार आता रेडी झालेलं आहे असं छान असं घट्ट पण झालेलं आहे व्यवस्थित. कोथिंबीर टाकते याच्यावरती हे बघा आणि आता सांगते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय फ्रेंड्स.